यमदैव यमलोकाचे रहस्य बेहदची परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. पृथ्वी म्हणजे मृत्यूलोक. प्रत्येकाच्या मनामध्ये मृत्यूची एक धास्ती दडलेली असते. यमराज यमदूत याबद्दल सर्वसाधारण सामान्य माणसाला सुद्धा माहीत आहे. या विषयावर बेहदचे बापूजी व अनंत भैया यांच्यातील एक गूढ रहस्यमय संवाद आपण ऐकूया. अनंत भैया म्हणतात, परमशांती बापूजी आपले स्वागत आहे. आज मी आपल्याकडे एक प्रश्न घेऊन आलो आहे. यमलोक कुठे आहे? आत्ता यमराज कुठे आहेत? आपल्या धर्मशास्त्रात जे वर्णन केलेले आहे की आत्मा मृत्यूपश्चात वरून यमपुरीमधून यमदूत येऊन आत्म्याला वरती यमलोकात घेऊन जातील, धर्मराजकडून त्यांच्या कर्माचा हिशोब होईल, तर ही पद्धत केव्हा होती, कशी होती व काय होती हे आपण आम्हाला सांगावे. बापूजी म्हणतात, बघा, यमलोकाच्या ह्या पद्धतीची तेव्हा गरज पडली जेव्हा ब्रह्मांडाच्या सुरुवातीला मनुष्य बनू लागले, धरती बनू लागली. मनुष्याकडे मृत्यूचे वरदान नव्हते व मनुष्य आत्म्यांकडे त्यांच्या आत्म्यामध्ये शक्ती नव्हती व मनुष्य विकारांमध्ये फसलेले होते. तर वरून खाली येत धरतीवर सुद्धा मनुष्य बनत होते. तेव्हा ब्रह्माने यमराजाचे सृजन करून त्यांना नियुक्त केले व यमराजाने यमरूप लोक बनवले. या यमराजाचे कर्तव्य होते की यमदूताला पाठवून सर्व मनुष्य आत्म्यांना खेचून खेचून यमलोकात घेऊन येणे व तिथे चित्रगुप्त आत्म्यांच्या कर्माचा हिशोब आपल्या वहीत नोंद करून ठेवत असे. आत्मा आल्यानंतर त्यातील त्याचे कर्म वाचून त्याला स्वर्गात पाठवायचे की नरकात पाठवायचे हे ठरवत असे. कोणत्या नरकात पाठवायचे? तेथे तर रऊ 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 नरक आहेत. अनंत भैया म्हणतात, तर त्यांच्या कर्मानुसार त्यांची विभागणी होत असे? बापाजी म्हणतात, हो, गरुड पुराणात हे सर्व वर्णन दिलेले आहे. कोणी व्यक्ती मृत झाली तर गरुड पुराणाचे वाचन करतात. यात या यमलोकाचे सर्व वर्णन केलेले आहे. यात कसे मारत मारत नेतात व कोणत्या प्रकारची शिक्षा देतात. अनंत भैया म्हणतात, अशा पण गोष्टी वाचायला मिळतात की चुकीच्या व्यक्तीला घेऊन गेले वरती, वरती घेऊन गेल्यावर त्यांना समजते की त्यांची चूक झाली. अरे, या माणसाचा तर नंबरच नव्हता, तर दुसऱ्या कोणाचा तरी होता. व त्याला पुन्हा इथे आणून सोडतात व तो पुन्हा जीवनामध्ये येतो. आपली संपूर्ण कहाणी सांगतो की मी हे बघितले ते बघितले, हे किती सत्य आहे, ते लोक ही एवढी मोठी चूक करू शकतात का? बापूजी म्हणत, हो हो, यमलोकमध्ये तर यमलोकमधून येतच होते. तर असे कितीतरी नावे एकसारखे असतात की जागेची नावे सुद्धा असतात सारखी. तर ते शेजारचे बाजारचे आत्म्यांना घेऊन येतात. त्या बिचारांकडून ती चूक होत होती. ते यमदूत सुद्धा एवढे शिकलेले सवरलेले नव्हते ना. त्यांना तरी एक लिस्ट दिली जात होती की एवढ्या आत्म्यांना तुम्ही घेऊन यायचे. तर त्या बिचारांकडून ही चूक होत असते व ते चूक चुकून दुसऱ्या आत्म्यांना वरती घेऊन जात असत. पुन्हा आत्म्यांना त्या शरीरात आणून सोडत असत. व कित्येक वेळेला तर असे व्हायचे की त्या शरीराला सुद्धा जाळून टाकले जायचे व आत्म्याला पुन्हा यमपुरीमध्ये पाठवले जात होते. मग काय करणार ना? असे सुद्धा अनेक किस्से घडलेले आहेत. अनंत भाई म्हणतात, अशा अनेक गोष्टी आहेत. याबरोबरच मी एक विनोद सांगत आहे. येथील एक व्यक्तीने ईश्वराकडे तक्रार केली की ईश्वरा, तू माझ्या दादाजींना मारून खूप मोठी चूक केली व तुम्ही खूप वाईट आहात. मोठ्या दादाजींना मारून टाकले. ईश्वराने म्हटले, ठीक आहे, मी तुझ्या दादाजींना तर परदादाजींना तुझ्या 100 पिढ्यांना पाठवून देतो. या सर्व म्हाताऱ्या लोकांना तुझ्या घरामध्ये ठेवून घे. मग त्या व्यक्तीने म्हटले, नाही भगवान, नाही, आपण जे केले ते योग्यच केले. तर ही यमदूताच्या गोष्टीचा विषय असा निघाला की येथे मनुष्य आपले शरीर सोडायला तयार नसतो, कारण शेवटपर्यंत अनंत कामना असतात. जसे म्हटले जाते ना, मृत्यूच्या पहिले राग द्वेष हे सर्व सोडून दिलं पाहिजे. परंतु मनुष्य मात्र सोडत नाही, युगात सुद्धा नाही, त्याच्या पहिले सुद्धा नाही. कदाचित म्हणून यमलोक बनवले असतील व त्यांचे दूत सुद्धा बनवले असतील. बापूजी म्हणतात, हो, ब्रह्माने जेव्हा बघितले की धरतीवर मनुष्य फसले गेलेले आहेत. सुरुवातीला तर येथे मनुष्य नव्हतेच. सुरुवातीला तर पहिले परमपुरुष देवता होते. नंतर धरती बनवली गेली. धरती कशी बनवली या विषयावर माझा एक जुना व्हिडिओ आहे, तो आपण बघावा. अनंत भाई म्हणतात, धरती कशी बनली? त्यानंतर अजून एक व्हिडिओ बनवला होता की मृत्यूचे सृजन कसे झाले. बापूजी म्हणतात, हा पूर्ण व्हिडिओ आहे, तो आपण बघावा. तर अशा यमराजाकडून अशा अनेक चुका झालेल्या आहेत. अनंत भाई म्हणतात, बापूजी, अजून एक 11 वर्षाचा लहान मुलाची गोष्ट आहे.
की या छोट्या नचिकेतेला या त्याच्या वडिलांनी मृत्यूला दानात दिले आहे. हा छोटा नचिकेचा इमराज्य जे हा इमराज्यामध्ये पोचला तेव्हा त्यांनी यमराजाला काही प्रश्न विचारले. ते खालील प्रमाणे आहेत. मृत्यूच्या नंतर जीवन आहे का? त्याने हे विचारले यमराजाला. हे आपण सांगावे. आपण काही लोक म्हणतात की मृत्यूच्या नंतर जीवन आहे व काही लोक म्हणतात मृत्यूच्या नंतर जीवन नाही, याचे रहस्य आपण मला सांगावे. तेव्हा यमराज उत्तरले की भाई हे ज्ञान तर देवतांना सुद्धा नाही. हे उत्तर ऐकून मी स्वतः हैराण झालो की देवतांना सुद्धा जीवन व मृत्यू पलीकडे ज्ञान नाही. तर बापूजी हे कसं होऊ शकतं? बापूजी म्हणतात बघा, ते असे आहे की ज्ञान वरील लोकांमध्ये कमीच असायचे. ती खूप जुनी गोष्ट आहे. जेव्हा यमलोकाचे अस्तित्व होते तेव्हाची आहे. जर देवतांना सुद्धा हे सर्व ज्ञानाचे रहस्य जाणून घेण्यासाठी मनुष्य बनावे लागत असे, हे ज्ञान धरतीवर मनुष्य लोकातच असायचे. पहिले वरील लोकात हे ज्ञान नसायचे. मनुष्य जन्मात खूप दुःखी झाल्यामुळे तो हे ज्ञान ऐकत असे. तर देवता काय ज्ञान ऐकतील? देवता लोकात हे ज्ञान नव्हते. देवता ऐकत पण नव्हते. तिथे फक्त खायचे, प्यायचे, नाचायचे, फिरायचे, भोगी होते. सारे देवता भोगी होते. आनंदमय म्हणतात हो, देवतांची भोग योनी सांगितलेली आहे. बापूजी म्हणतात हो, भोग योनी आहे. तर जेव्हा मनुष्य बनत होते तेव्हा ते दुःखी होत होते. तेव्हा ज्ञान ऐकायचे, ज्ञानाकडे पळत ज्ञानाच्या गोष्टी ऐकायचे, हे सारे वेद पुराण वाचायचे, तेव्हा परमात्म्याचे स्मरण करायचे. दुःखातून सुटका करण्यासाठी ते वेगवेगळ्या देवी देवतांची आराधना करत असे. आनंदमय म्हणतात तर बापूजी यांना तेथे हे ज्ञान नाही झाले. जीवन मृत्यूच्या पलीकडील काय आहे? कारण ते देवता धरतीवर आल्यावर मनुष्य बनल्यावर मन पूर्णपणे शून्य होत असते ना. त्याच्या जुन्या गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये सर्व काही रेकॉर्डिंग आहे, ते स्मरण करू शकत नव्हते. म्हणून त्यांना हे ज्ञान नसायचे. बापूजी म्हणतात नाही, देवतांना इतके ज्ञान नव्हते. ते भोगी होते. कधी भोगी आत्म्यास ज्ञान असते का? आनंदबाया म्हणतात ओके, तर मग जे लोक आता देवता बनण्याचा प्रयत्न करत आहेत ते पुन्हा आसमानचे टपके, खजूर पे अटके. बापूजी म्हणतात ते तर या स्वर्ग लोकात जातील, थोडे पुण्य करतील, चांगले कर्म करतील, स्वर्ग लोकात जातील, नंतर तेव्हा त्यांना आत्म्याचे पुण्याचे खाते संपले तर ते परत नरकात जातील. नरकात गेले नाही तर परत वेगवेगळ्या ठिकाणी दुसऱ्यांदा मनुष्य बनतील. आनंदबाया म्हणतात तर बापूजी ही जी यमलोकाविषयीची चर्चा झाली आहे तेथे तर धर्मराजाचे काय काम होते? बापूजी म्हणतात बघा, यमराज जो आहे तो यमराज जेव्हा काम करत होता आपल्या यमदूताद्वारे, यमराजाचे एक वेगळे रूप असते. तो एक आत्मा आहे, यमराजाचा आत्मा. परंतु तो ओरिजिनलमध्ये तो धर्मराजाचे जेव्हा ते काम सोडून देतो व काम करत नाही तेव्हा तो धर्मराज असतो. धर्मराजाचे हे एक रूप आहे, यमराज आहे. परंतु तो आत्मा एकच आहे, काम मात्र दोन आहे. धर्मराज म्हणजे जो सर्व धर्मांना जाणत असतो, धर्म म्हणजे धारणा. अनंतबाया म्हणतात तर तो आत्म्यांच्या कर्मानुसार त्याची अलॉटमेंट करत असतात का, स्वर्गात पाठवायचे की नरकात पाठवायचे. बापूजी म्हणतात ज्याला सर्व धर्माचे कायदे कानून माहिती आहे तेव्हाच तो कर्माप्रमाणे शिक्षा देऊ शकतो. आजच्या जमान्याप्रमाणे तर ते सुपर कॉम्प्युटर नव्हते. अनंतबाया म्हणतात परंतु आताही लोक म्हणतात ना, जेव्हा तू धरतीवर जाशील तेव्हा तुझ्याबरोबर न्याय होईल. तर आजच्या जमान्यात सुद्धा बोलले जाते. बापूजी म्हणतात हो, त्यात या न्याय तर होणारच, न्याय तर तो धर्मराज करणारच. आनंदबाया म्हणतात परंतु बापूजी आज या कलियुगाच्या हिशोबाप्रमाणे जी वेळ चालू आहे आता या धर्मराजाचा यमराजाचा ठिकाणा सुद्धा नाही, मग आता काय? बापूजी म्हणतात मी सांगितले ना, आता सर्व देवी देवता मनुष्य बनले आहेत. तर यमराज किंवा धर्मराज जय मल्हार हे सर्व देवता होते व ते आता मनुष्य बनले आहेत. आता तर जसे वेगवेगळे धर्म संप्रदाय आले आहेत तर आता यमराजाचे काम नाही. आनंदबाई म्हणतात मग आता यमपुरी असेल की नाही? यमपुरी आता काही राहिलेली नाही. सूक्ष्म दुनियेत सगळे उलटे पुलटे झाले आहे. आता आपल्या ब्रह्मांडाच्या सूक्ष्म वतनमध्ये आता काहीही नाही. आपल्या ब्रह्मांडाच्या कारण जगामध्ये, महाकारण जगामध्ये दूर दूर गॅलेक्सीमधून, युनिव्हर्समधून खूप दूर दूरवरून आत्मे आलेले आहेत. आपल्या ब्रह्मांडा इतका भरगच्च झालेला आहे तर संपूर्ण सूक्ष्म वतन भरलेलं आहे व हळूहळू हे सर्व धर्म
दूरवरून आले आहेत. मी हे माझ्या कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले की सर्व धर्मपिता कुठून आलेले आहेत, कोणी युनिव्हर्समधून आले तर कोणी आकाशगंगेतून आलेत. आपल्या या ब्रह्मांडात शेवटी ते मनुष्य बनले. यमराष्ट्र सूक्ष्मवतनमध्ये होते, देवतासुद्धा सूक्ष्मवतनमध्ये होते. त्यांच्यावरती जो चौथा लोक, पाचवा लोक, सहावा लोक, ब्रह्मापुरी, विष्णुपुरी या सर्व लोकांनी आपल्या ब्रह्मांडाच्या संपूर्ण अस्तित्वात हालचाल निर्माण केली, हलचल निर्माण केली. ब्रह्मांडाचे संपूर्ण नियोजन असते, नियंत्रण असते. तेथे सर्व मेसेंजर पैगंबर धरतीवर आलेले आहेत. त्यांनी नंतर काय केले, त्यांनी सुद्धा धरतीवर सगळं उलटपुलट करून टाकलेलं आहे. व आज हिंदू लोक अल्पसंख्याकमध्ये आलेले आहेत. आनंदमय म्हणतात, तर आता हे नियंत्रण कोणाकडे आहे? बापूजी म्हणतात, वेगवेगळ्या धर्माचे जे मेसेंजर आलेले आहेत ते मेसेंजरवरील सूक्ष्म दुनियेत कंट्रोलिंग करत आहेत. जे पण मेसेंजर आले आहेत ते एक गोष्ट सांगू का, अजय एलियन्स मेसेंजर सांगितले जातात की वरून त्यांना वरून यान येत असे गोळे, जसे यानाची आग दिसते. यातून जे मेसेंजर येतात व लोकांना संदेश देतात असे किती मेसेंजर आहेत. 5800 वर्षापूर्वी जो मेसेंजर आला होता त्याने धर्मसंप्रदाय स्थापन केला होता, त्याचे नाव जरथुष्ट. अनंत भैया म्हणतात, जो पारशी धर्म बनवला होता तो? बापूजी म्हणतात, हो, त्याला पारशी धर्म किंवा यहुदी धर्म पण म्हणतात. 5800 वर्षापूर्वी त्यांनी या यहुदी धर्माची स्थापना केली. नंतर खूपच मेसेंजर आले. 3900 वर्षापूर्वी इब्राहिम आला, त्यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली. असे वेगवेगळे आले. नंतर 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त आला. तर हे सर्व खूप दूरदूर युनिव्हर्समधून आलेले होते. दूरदूर युनिव्हर्समधून, गॅलेक्झीमधून, ग्रेट ग्रेट युनिव्हर्समधून आले होते. ते धरतीवर आले. त्यांनी आपला जो सूक्ष्म वतन आहे तो सूक्ष्म वतन पूर्णच्या पूर्ण स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवला आहे. व नंतर ते धरतीवर नियंत्रण करण्यासाठी आले. तेथे ते मेसेंजर पाठवत असे. सर्व काही कब्जा करून घेतला आहे. असे धरतीवर खूप खूप मेसेंजर पाठवले गेले. अनंतमय म्हणतात, बापूजी सर्व काही खूप रहस्यमय आहे. प्राचीन काळातील परग्रहीमध्ये तर खूपच मजेदार गोष्टी सांगितलेल्या. काल मी एका व्हिडिओमध्ये बघत होतो, इंग्लंडच्या आसपास एक स्थान दाखवले आहे. तेथे 30-30 फूट उंचीचे दगड आहे व त्यांना सांभाळले गेलेले आहे. बापूजी म्हणतात ते ग्रॅनाइटचे असतील. अनंत भैया म्हणतात, त्यांना माणसाचा आकार दिलेला आहे. तर काहींना माणसाचा आकार दिलेला नाही, पण एक वेगळाच विचित्र आकार दिलेला आहे. त्यांना आकाशाकडे बघता येईल असं दाखवलेलं आहे. त्याची उंची 30 फूट 40 फूट 50 फूट म्हणजे मनुष्य बनू शकत नाहीत. ते जेवढे बाहेरून आहेत तेवढेच ते आतून पण आहेत. मग काय हे दाखवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे का? ते लोक हे सांगतात की येथून पूर्णपणे कंट्रोलिंग होत असते. येथूनच वरील लोकांना खालील सर्व गोष्टी सांगितल्या जातात, पण माहीत नाही काय गोष्टी आहेत. परंतु हे अतिशय रहस्यमय आहे. आजपर्यंत कोणीही कोडं उलगडू शकलेलं नाही. बापूजी म्हणतात, प्राचीन परग्रहीमध्ये जे सांगितले जाते ते सारे मेसेंजर आले होते, ते सुद्धा एलियन्स होते. अनंत भैया म्हणतात, हो, ईश्वराला पण एलियन्स म्हणतात ना. बापूजी म्हणतात, हो, मग ते येशू ख्रिस्त असो किंवा मोहम्मद असो, अब्राहिम असो, पण कोणी आले, मेसेंजर आले, ते सर्व एलियन्स होते. ते सर्व खूप दूरदूरवरून आले होते. ते आपल्या धर्तीवर आले होते, पण तो आपल्या धर्तीवर कसे आले हे मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कारण की सर्वोच्च परमात्मा आपल्या ब्रह्मांडामध्ये येऊन गुप्त वेशात राहून 198 करोड वर्षापासून काम करत होते. आपल्या ब्रह्मांडाच्या परमधामच्या निराकारी दुनियेत तर जसे हे लोकांना याबद्दल माहीत झाले, तसे संपूर्ण ग्रेट युनिव्हर्समधून जीवनमध्ये G2 मधून हे आपल्या गॅलेक्झीच्या आसपास धरतीवर खूप सारे येऊन बसलेले. आपल्या सूर्यमंडळाच्या बाहेर खूप येऊन बसले. आता सुद्धा सूक्ष्मवतन अशा आत्म्याने भरकच भरलेलं आहे. अनंत भाई म्हणतात, म्हणजे पुढील येणाऱ्या काळामध्ये खूप खूप गोष्टी समोर येतील. मग त्या प्राचीन एलियन्सकडून येतील किंवा सायंटिस्टकडून येतील, जे याला सिद्ध करतील की माणसाचे अस्तित्व येथे अजून दुसरे कुठेतरी आहे का, तो अजून काही दुसऱ्या युनिव्हर्सच्या मल्टिव्हर्सच्या बाहेरचे सुद्धा आहेत का. या सर्व गोष्टी अतिशय मनोरंजक व रहस्यमय असतात. बापूजी, अजून आपण वरील यमपुरी किंवा यमलोकाबद्दल काही सांगू इच्छितात का? बापूजी म्हणतात, आता या यमपुरीचं अस्तित्व संपलेलं आहे. जे होऊन गेले त्याच्या काय आठवणी दे ठेवायच्या व सांगायच्या? अनंत भैया म्हणतात, मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की बापूजींचा एक व्हिडिओ आहे, मृत्यूचे सृजन कसे झाले. हा व्हिडिओ सर्वांनी जरूर बघावा. व आमचे अनस्पोकन ट्रूथ बाय बापूजी या प्लेलिस्टमध्ये
90 व्हिडिओ आहेत, ते सुद्धा जरूर बघावेत. तसे आमच्या चॅनलवर 1500 जास्त व्हिडिओज आहेत. तर सर्वांनी एक विनंती आहे सर्वांना की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. मृत्यूपश्चात यमपुरीय मार्गाने सरळ वैकुंठ किंवा कैलासला जायचे असेल किंवा परमधाममध्ये जायचं असेल तर बापूजींच्या ज्ञानाची शिडी ज्ञानी भक्तगणांना खात्रीशीर तेथे घेऊन जाईल. परमशांती बापूजी, धन्यवाद. या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परमशांती. बेहद की परम शांती सोचो बोलो परम शांती. जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 PM to 11 PM ऑन यूट्यूब लाइव. सब्सक्राइब नाउ. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. Behad ki param shanti so.